या ठिकाणी मंदिरामध्ये सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे, प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. आपले वाढदिवस एनिव्हर्सरी आपण महाआरती करून साजरी करू शकता. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललोय पंचवटीला गंगा आरतीसाठी. तर चला मग तुम्हाला पण दाखवतो की आमच्या पंचवटीला गंगा आरती कशी होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करून द्या, चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. तर आपण आता शालिमारच्या मार्केटमध्ये आहोत. तर आपण आता शालिमार फिरता फिरता आपण निघणार आहोत पंचवटीला. तर आपल्यासोबत आपली बहीण पण आहे, तिचं नाव आहे गौरी. तर तिला तुम्ही माझ्या लास्टच्या सिरीज व्हिडिओजमध्ये बघितला असेल. आम्ही जेव्हा देवाला फिरायला गेलो होतो तेव्हा, नसेल बघितला त्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, नक्की जाऊन व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तिने पण कधी शालिमार बघितलं नव्हतं म्हणून तिला आम्ही शालिमारमधून पंचवटीला घेऊन चाललो गंगा आरती दाखवायला. तर हे काही शालिमारचं मार्केट आहे, मी आता तुम्हाला क्लिअर नाही दाखवू शकत कारण की आपल्याला आता गंगा आरतीला जायचं आहे. जर तुम्हाला शालिमार मार्केटची पूर्ण डिटेल व्हिडिओ बघायची असेल तर ती माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. तर तिची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तर तिथून पण तुम्ही शालिमारचं मार्केटची जी क्लिअर पूर्ण व्हिडिओ आहे ती बघू शकता. कुठे चाललं आहे आपण? गंगा आरती चाललं आहे आपण. हां, आता इथून खाली पंचवटीला जाऊ. शालिमारला आहे ना, खाली पंचवटीला उतरू या रस्त्याने. तर आपला आदही पुलचा एरिया आहे ज्याला जुनं नाशिक म्हणून पण ओळखलं जातं. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय पंचवटी नाशिक येथे. तर तुम्हाला दिसत असेल आपण पंचवटीला पोहोचलोय. तर तुम्हाला समोर जो ब्रिज दिसतोय आपल्याला त्या साईडला जायचं आहे कारण की त्या साईडला गंगा आरती होते. तर चला तर मग तुम्हाला तिकडून आपला पूर्ण व्ह्यू दाखवतो मी. तर मित्रांनो, तुम्हाला जे मंदिर दिसते स्क्रीनवर ते कालभैरवचं मंदिर आहे, ते पण आपल्या पंचवटी एरियामध्येच आहे. तर आता मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू फुल व्हिडिओने दाखवू शकत मंदिराची कारण की आपल्याला इथंच 6:30 ते 7 वाजता आरती, तिथे जाऊन आपल्याला बसायला जागा पण भेटली पाहिजे म्हणून चला मग. तर मित्रांनो, तुम्ही जी आता मिरवणूक पाहिली ती आपली श्री कपालेश महादेव यांची मिरवणूक होती. तर ती पण आता इथे गंगा घाटवर येणार आहे. तर तुम्हाला ती पण व्हिडिओ दाखवेल मी कारण मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी प्रदोष होता म्हणून. तर हे आहे आपलं दुतोंडी मारुती जे की पावसाळ्यात पूर्ण मूर्ती जी आहे हनुमानांची ती पूर्ण पाण्यात जाते आणि इथं आपली जी गंगा आरती होणार आहे त्याचा सेटअप आहे. तर खूप सारी पब्लिक आधीच येऊन बसली होती. आता बघू आपल्याला जागा पुढे मिळते का नाही की मागे जाऊन बसावं लागतं. नारायणाला पुन्हा सौंदर्य लाभ सुंदर नारायण साकारला तोही याच क्षेत्रात. ब्रह्मदेवाने पद्मासनात केलेल्या दीर्घ तपस्येने या स्थानाला पद्मनगर असेही नाम. तर मित्रांनो, आपल्याला बसायला पण पुढे जागा मिळून गेली होती आणि आपली जी व्हिडिओ आहे आता आरतीची ती पण क्लिअर येईल कारण की पुढे बसल्यामुळे क्लिअर व्हिडिओ येईल, कोणाचं फेस येणार नाही. तर तुम्ही आले का गंगा आरतीला? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही नाशिकवरून व्हिडिओ बघत असाल तर.
श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नमः, ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः, ओम श्री वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, ओम श्री हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, गोदावरी भगवते विराजी पुण्य सरिते, गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते, मोक्षदायिनी माते स्वीकारी पूजेसी। जे अनादि निश्चल, जे अनादि निश्चल सकल गंधा माजी निर्मळ, ते अवनी तत्व सोज्वळ तुझसी। तर मित्रांनो, गंगा आरतीची जी व्हिडिओ आहे ती 20 मिनिटाची व्हिडिओ आहे, म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त मी शॉर्टमध्ये दाखवलं। गंगा आरतीची फक्त गंगा आरतीची व्हिडिओ आहे ती मी अपलोड करेल, तर ती नक्की बघा, कारण की तिच्यात फक्त गंगा आरतीची व्हिडिओ असेल ती। तर चला बघ, आपण जाऊया आता त्या साईडला, कारण की त्या साईडला आम्ही आमच्या मामाला बघितलंय, तर बघू आपण त्या साईडला मामा भेटतो की नाही, का मामासारखं दिसणारं डिट्टो कोणीतरी दुसरं होतं। चला तर मग जाऊया त्या साईडला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्या पंचवटीला किती गर्दी आहे। रात्रीचा वेळ आहे तरी खूप गर्दी आहे, कारण की आपल्या इथे गंगा आरतीची सुरुवात झाली पंचवटीला, म्हणून तर खूप गर्दी राहते या टायमाला। तर नक्की गोदावरीची आरती बघायला, खूप भारी आरती होते। तर मित्रांनो, आमची रुई आम्हाला भेटली, तर खरं मध्ये या साईडला मामा उभा होता, कारण की आम्हाला तिकडून रुई दिसत होती आणि रुई सारखं दिसरं कोणीच नाही आहे, म्हणून आम्हाला बरोबर कळालं की तिकडे मामा उभा आहे असं। हॅलो, गंगानगरी पंचवटी पुरोहित संघातर्फे आलेल्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत। सर्वांना विनंती, गोमुखापासून सर्वांनी बाजूला व्हायचं आहे, टेबल न्यायचे आहे, टेबल कोणाला लागली सर्वांना विनंती आहे। सर्व भाविकांचं निवेदन, हे टेबल यहाँ से लेके जाना है, बीच में जो भाविक खड़े थे सबको विनंती है, सब लोग बाजू में हो जाए। या ठिकाणी मंदिरामध्ये सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे, प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। आपले वाढदिवस ऍनिव्हर्सरी आपण महाआरती करून साजरी करू शकतो या ठिकाणी। मी पण घातली वॉच, किती वाजले तुझ्या वॉच मध्ये? किती वाजले माझ्या वॉच मध्ये? सव्वा सात। शॉट वाजले का? शॉट वाजले। तू तू काय करायला आली होती इथे? कसे बोलतात? तर मित्रांनी, तर गंगा घाटवर आपल्या श्री कपालेश महादेव यांचा अभिषेक चालू आहे, कारण त्या दिवशी प्रदोष होता, आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी। मम्मी हाय, पापा गेले तुम्हाला सोडून घरी। मम्माला विचार बघ, मम्मा सांगेल बघ, डॅडा गेले घरी, ऑफिसला गेले डॅडा, आता गेले। तू आता आमच्या घरी येते ना? मग डॅडा गेला ऑफिसला, तू येते आता आमच्या घरी? गेले डॅडी ऑफिसला, गेले दीदी। थांबते का जरा वेळ? डॅडा गेले। दादा कुठे आहे का दीदी तुझा? ते कोण आहे ग? ते हेल्मेट घालून कोण आहे? ओके, शोधते तुम्हाला आवाज कोण आहे? अंकल आहे का? दादा आहे। तर मित्रांनो, मामा पण त्याच्या घरी गेला, आपण पण आपल्या घरी जाऊया। तर हे जो मला समोर दिसते जे श्री कपालेश्वर देवस्थान आहे, तर तुम्हाला तिथली पण एक व्हिडिओ दाखवेल मी आता। आपल्याला टाईम नाही म्हणून आपण आता मंदिरात नाही गेलो महादेवांच्या, तर चला आपण आता घरी जाऊया। तर इथे आरती झाल्यानंतर व्याख्यानचा पण कार्यक्रम होता, तर व्याख्यानचा कार्यक्रम इथे चालू होता ना, तर आपण आता इथे घरच्या प्रवासाला निघालो होतो। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या, चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू। आता आपण छान एक हातकात घरी चाललोय, कारण की भूक लागली होती म्हणून। तर थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि फक्त गंगा आरतीची व्हिडिओ बघायला नका विसरू। बाय।